महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहेत आणि या सभेची जबाबदारी ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत। संपूर्ण राज्याला उत्कंठा आहे, उत्सुकता आहे सभेविषयी। बिल्कुल, महाविकास आघाडीची पहिल्यांदा अशी एकत्रित जाहीर सभा मोठी होत आहे आणि त्याच्यामुळे निश्चित उत्सुकता आहे आणि मला असं वाटतं विराट विराट अशी सभा या संभाजीनगरची होणार आणि यानंतर महाराष्ट्रात अशाच पद्धतीने सगळ्या ठिकाणच्या सभा होणार आणि या महाराष्ट्रात परिवर्तन होणार। संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे, मात्र आपल्याला नेमकी काय वाटतंय? उद्धव साहेबांनी काय बोलावं, इतर जे नेते आहेत त्यांनी कुठल्या विषयावर भाष्य करावं? नेत्यांना, मी कार्यकर्ता आहे शिवसैनिक, नेत्यांना काय बोलावं हे मी कसं ठरवू शकतो? ते बोलतील, त्यांना सगळ्या महाराष्ट्राचं काय, सगळ्या देशाचं, त्यांना सगळ्या विषयाची माहिती, त्यामुळे निश्चित ते जनतेला जे आवश्यक आहे तेच बोलतील। सावरकरांचा मुद्दा मालेगावच्या सभेमध्ये देखील अधोरेखित झाला होता, उद्धव साहेबांनी त्याविषयी भाष्य केलेलं होतं। आज अशी परिस्थिती आहे की एका बाजूला सावरकर गौरवयात्रा सुरू होणार आहे, दुसऱ्या बाजूला आपली सभा सुरू होणार आहे। नौटंकी आहे ती, कारण शिवाजी महाराजांचा अवमान झाला तेव्हा त्यांना तेव्हा सुचलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला। सावरकरांचा आज काय जयंती नाही, पुण्यतिथी नाही, यांना मुद्दाम महाविकास आघाडीचा जो जोरदार चालू आहे त्याच्यामुळे करतात ते, त्यांनी काय फरक पडणार, 200-400 लोक पण येणार नाही त्याला। MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय की हे क्रिमिनल गँगस्टर आहेत भाजपा आणि शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी। एकदम बरोबर बोलले, ते क्रिमिनल गँगस्टरच आहेत ते, जे पद्धतीनं चालू आहे क्राईम, सगळे आमदार क्राईम करतायत, कुठं महिलांबरोबर क्राईम, कुठं अन्य स्कॅम, भारतीय जनता पार्टीचे सगळे वेगवेगळे लोक ई घोटाळे, अनेक सगळ्या गोष्टी सांगता येईल की ह्या त्यांनी जे म्हटलं ते बरोबर आहे। सभेला साधारण गर्दी किती होऊ शकते? मैदानात 1 इंचही जागा उरणार नाही एवढंच सांगतो। हे होते अंबादास दानवे, त्यांचं म्हणणं आहे की मैदानात 1 इंचही जागा उरणार नाही एवढी प्रचंड विराट गर्दी या सभेला होऊ शकते। आणि इम्तियाज जलील यांनी ज्या पद्धतीने आरोप केले भाजपचे मंत्री पदाधिकारी यांच्यावरच, ते आरोप योग्य असल्याचं देखील अंबादास दानवे यांनी म्हटले। कॅमेरामन धनंजयसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।